भंडारा जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून या वन्यजीव सप्ताहादरम्यान 7 दिवस वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वनपरिक्षेत्रातील संपूर्ण गावागावात जाऊन जनजागृती रॅली व विविध उपक्रम राबवून नागरिकांना महत्व पटवून देणार आहेत. पहिल्या दिवशी तुमसर येथे रॅली काढत जनजागृती करण्यात आली तर दुसऱ्या दिवशी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आडकुजी चौधरी आदिवासी आश्रमशाळा चांदपूर येथील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वन विभागाचे कर्मचारी ग्रामवन समितीचे सभासद मिळून गावात प्रभाव फेरी काढून वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करत चांदपूर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसराची साफसफाई करण्यात आली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना येथील रोपवाटिका दाखवून येथील रोपांची व वन्यजीव व जंगलाची आणि माहिती देऊन महत्व पटवून दिले. वन्य व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे संकल्प घेण्यात आले. सदर कार्यक्रमाला वन परिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडले, आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक TD कटरे व शिक्षक तसेच शाळेतील विद्यार्थी, तुमसर सहवन क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक AY शेख, हरदोलीचे क्षेत्र सहाय्यक SP डेहनकर, सारस पक्षी मित्र अझर पाशा, नीरज बनसोड, अतुल ढबाले व वपेरा, तुमसर हरदोली व चिंचोली सहवन क्षेत्रातील वन कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन AJ वासनिक, B सोदीपूर यांनी केले तर QHM आहाके, B टेमनी व वन परिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडले यांनी वन व वन्यजीव विषयी मार्गदर्शन केले तर सारस पक्षी मित्र श्री ढबाले यांनी सारस पक्षी विषयी मार्गदर्शन केले. श्री राठोड बीर सोनगाव 2 यांनी फुलपाखरू या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन QSS सेलोकर यांनी केले. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, भंडारा. नवनवीन आणि ताज्या